पवार, न्यूज रीडर न्यूज मध्ये आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। तर अशा दृष्टीनं सांगली हा भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे हे आजच्या आज आम्ही त्याचं स्टेटमेंट करतो, कारण दादांचं सुमारे 4000 कोटीपेक्षा जास्त रकमेचे विकासकामं झालेली आहेत। सर्व गोरगरीब जनतेशी असेल किंवा गरजू लोकांशी असेल वन टू वन त्यांचा कॉन्टॅक्ट आहे। त्याचबरोबर आम्ही किसान मोर्चा म्हणून पण खूप मोठ्या यशस्वी आंदोलनं केलेली आहेत, संघटनांची उभारणी केलेली आहे, आणि सर्व मित्रपक्ष, सर्व युवक, सर्व स्तरातील सर्व वयीन लोक, सर्व स्तरातील लोकांचा दादांना गेल्या तिकीट जाहीर झाल्यापासून गेल्या 8 दिवसामध्ये भरभरून पाठिंबा मिळत आहे। संघटना उघडपणे आता इथून पुढे पाठिंबा द्यायला चालू करतील। एकंदरीतच युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि सर्व सामाजिक संघटना, व्यावसायिक संघटना, या संघटनांचा रिस्पॉन्स बघता दादा हे 100% यावेळी हॅट्रिक करतायत। आणि भाजपचा हा 20व्या वर्षामध्ये पदार्पण, म्हणजे आम्ही त्याला बालेकिल्ला म्हणू, आणि हा अभेद बालेकिल्ला यापुढं फार ताकदीने उभा करण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये होईल। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी रोजणार नाही असं म्हणत होते ती नक्कीच इथं कमाला करून दाखवेल। अफवांवर विश्वास ठेवण्याची गरजच नाही आहे, कारण आम्ही जी स्पर्धा होती ह्याच्यासाठी उमेदवारीसाठी ती एक हेल्दी स्पर्धा होती। त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की ज्यांनी कुणाला तिकीट मिळेल त्याच्याबरोबर आपण पाठीशी राहायचं आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं निवडून आला पाहिजे, मोठ्या मताधिकारानं निवडून आला पाहिजे, हा आमचा उद्देश होता। दादांना तिकीट मिळाल्या, आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे, कोणीही नाराज नाही, वरच्या नेत्यांना आम्ही कुठलाही त्रास दिलेला नाही, आणि सगळं अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं इथून पुढचा प्रोग्राम राबवला जाईल। पवार गटाची काय भूमिका आता असणार आहे निवडणुकीत? मुळात मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की संभाजी पवार, पृथ्वीराज पवार, गौतम पवार आमच्या या परिवाराचा वेगळा गट म्हणून आम्ही कधीही काम केलेलं नाही आहे। 2003 साली आप्पांनी ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवशीपासून आम्ही, आमचा परिवार हा भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करत असतो। भारतीय जनता पार्टीचे राज्यातले नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर चंद्रकांत दादा, त्याचबरोबर केंद्रातले नेते नितीनजी गडकरी यांच्याशी आमच्या परिवाराचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत। 2014चा एक अपवाद वगळता त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब आणि आप्पांच्यामध्ये मैत्रीपूर्ण काही संबंध होते आणि त्यातून घडलेला 2014चा अपवाद वगळता आम्ही भारतीय जनता पार्टीच्यापासून कधीही बाजूला गेलेलो लोक नाही आहेत। यावेळेला सांगलीचे आपले कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ हे खरंखर स्वतःहून त्यांनी उमेदवारी न करण्याचा किंवा थांबून दुसऱ्यांना संधी देण्याचा एक नवीन प्रघात निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी पक्षाला कळवलं होतं की मी 10 वर्ष आमदार आहे, मी आता थांबतो। ही बाब त्यांनी 1 वर्षापूर्वी पक्षाला कळवल्यानंतर पक्षानं या ठिकाणी पर्यायी उमेदवार असावेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सक्षम कार्यकर्त्यांना आदेश दिलेले होते की तुम्ही सगळेजण तयारी करा। ही तयारी भारतीय जनता पार्टीमधून पृथ्वीराज भाई यांनी जोरदारपणे सुरू केलेली होती। या कालावधीमध्ये विविध समाजाचं नेतृत्व पुढे येत असतं, तसं पृथ्वीराज भाई यांनी यावेळेला आघाडी घेतलेली होती प्रचारामध्ये। परंतु पक्षाकडं उमेदवारीची मागणी करत असतानाच आम्ही सांगितलेलं होतं की सुधीरदादा जर थांबणार असतील तर पृथ्वीराज भाई यांची उमेदवारी व्हावी, पण जर सुधीरदादा लढणार असतील तर आम्ही सुधीरदादांचं काम करायला तयार आहे। सुधीरदादांना बाजूला करून आम्हाला उमेदवारी द्या असा आमचा कदापि क्लेम नव्हता उमेदवारीवरती, आणि त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुधीरदादांच्या उमेदवारीवरती शिक्केमोर्तब करण्यापूर्वी 3 दिवस आधी प्रदेश कार्यालयामध्ये मला वैयक्तिक बोलवलं होतं। त्या ठिकाणी कल्पना दिलेली होती की सुधीरदादा हे सर्वोत्तम उमेदवार ठरतील, पक्षामध्ये कुठली बंडखोरी राहणार नाही, पक्षामध्ये हेवेदावे राहणार नाहीत, आणि त्यामुळं यावेळेला तुम्ही तातडीनं सुधीरदादांच्या उमेदवारीचं स्वागत करून कामाला लागा। उमेदवारी जशी चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झालं की भारतीय जनता पार्टीचे 99 उमेदवार आणि त्यामध्ये सुधीरदादांचं नाव आलं, त्या क्षणी आम्ही तातडीनं कार्यकर्त्यांसोबत जाऊन सुधीरदादांच्या उमेदवारीचं स्वागत केलेलं आहे। आणि यावेळेला मला हे चित्र दिसतं आहे की आज सुधीरदादांचा उमेदवारी अर्ज भरताना अभूतपूर्व असा प्रतिसाद सुधीरदादांना मिळालेला आहे।
सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक आज अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आज महायुतीमध्ये आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगलीमध्ये खरखर तळागाळापर्यंत काम करणारा सर्व कार्यकर्ता आज सुधीरदादांच्या बरोबर आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सांगलीतली संपूर्ण शिवसेना आज महायुतीमध्ये आहे. आणि खरखर आज जे हे चित्र बघतोय, सुधीरदादांच्या सुद्धा गेल्या 3 निवडणुकांमधली सर्वात जास्त क्षमता असलेली कार्यकर्त्यांची एकजूट आज इथं झालेली आहे. आणि त्यामुळं दादांचा विजय हा पक्का आहे. काँग्रेसमध्ये अजून उमेदवारी ठरलेली नसताना महायुतीनं आज एकजुटीनं सुधीरदादांचा अर्ज भरला आहे. आणि मला खात्री आहे की आम्ही सर्व ताकदीनिशी काम करू. भैया उमेदवार असते तर कदाचित आमच्यावर विविध जबाबदाऱ्या जास्त असत्या, पण आता आम्ही सर्व जबाबदाऱ्यातून मोकळं असल्यामुळंच दादांच्या पुढं एक पाऊल ठेवून आम्ही दादांच्यासाठी काम करणार आहे. आम्ही काल रात्री कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. कार्यकर्त्यांच्या मनातले सर्व काही, त्यांच्या मनात शंका होत्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांच्या मनात काही जे काही विचार होते ते त्यांनी बोलून दाखवले. त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांना पक्षानं आपली कशी साथ दिलेली आहे, म्हणजे आमदार नसताना सुद्धा किंवा कुठल्याही पदावर नसताना भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वोदय कारखान्याच्या विषयामध्ये आमच्याबरोबर कशी उभा राहिले, कशी आम्हाला ताकद दिली, आणि शासनानं सर्वोदय कारखान्याच्या बाबतीत कुठली कुठली भूमिका घेतली. आणि सत्ता असेल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर भारतीय जनता पार्टीला कसं बळ मिळतं, आणि त्यासाठी उमेदवार कोण आहे न बघता तुम्ही सगळ्यांनी आपण पक्षाचं काम करायचं आहे. आपला भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठल्या पदावर आपण असो नसो आपल्याला आमदारापेक्षा जास्त ताकद हा पक्ष देतो आहे. आणि या पक्षानं आपल्याला पारिवारिकरित्या सांभाळलेलं आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पटवून दिलं आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कुठल्याही प्रकारचा गैरसमज राहिलेला नाही आहे. सर्व कार्यकर्ते एकजुटीनं उतरतील.